गेल्यात ते कैलासवासी रवींद्र शांताराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री अविनाश रवींद्र पवार यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाला, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि टी शर्ट या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता श्री प्रशांत अशोक पवार यांच्याकडून शिवगर्जना लोहारे संघाकरिता त्यांनी ते टी शर्ट पुरस्कृत केलं, त्यांचा आभार. या स्पर्धेमध्ये आकर्षक बॅट आहे, बेस्ट बॅट्समनसाठी ती बॅट तुम्हाला पाहायला मिळते आणि ती बॅट आम्हाला पुरस्कृत केली आहे श्री प्रताप नारायण भोसले, त्यांचं देखील आभार. सर्व दानशूरदात्यांचा आभार व्यक्त करतोय ज्यांच्यामुळे ही स्पर्धा या इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रेक्षक वर्गांच्या समोर आली आणि नाणेफेकीचा कौल झाला. तुर्भे संघाने जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय. राकेशजी सपकाळ साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी शिवगर्जना या संघाला बॅट पुरस्कृत केले, त्यांचा देखील आभार. तुर्भे संघाने टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय. तुर्भे संघ तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ दिला जाणार नाहीये, प्लीज बी फास्ट, 15 मिनिटाचा वेळ आहे. बघा आम्ही सातत्याने सांगत होतो डीजे मास्टरच्या इथे कोणी उभा राहणार नाहीये. आता तिथून मोबाईल एक हरवला आहे, बघा विवोचा मोबाईल कोणाला मिळाला असेल तर प्लीज आणून द्या. बघा हे गैरवर्तून एक आहे, आपण क्रिकेट खेळायला येतो, आपण क्रिकेटचा आनंद घ्यायला येतो आणि अशा प्रकारचं वर्तणूक एखाद्या क्रिकेटपटूला शोभेल असं चांगलं नाही आहे. कोणी इथून मोबाईल घेतला असेल विवोचा मोबाईल प्लीज त्यांनी आणून कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. कुठून आणि इथून जो संघ जिंकेल आता स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते अंतिम टप्प्यामध्ये. एका बाजूला तुर्भे संघ, दुसऱ्या बाजूला वाकज संघ. इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल कुडपण संघासोबत या पुढची मॅच असेल. सो कुडपण टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा आणि आपली रिपोर्टिंग करा. त्याचबरोबरीने सन्माननीय अतिथी मान्यवर उद्योजक गणेशजी वाडकर साहेब यांचा इथे शुभसन्मान केला जाईल. तर गणेशजी वाडकर साहेबांना विनंती करेन की आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अतिथी मान्यवर गणेशजी वाडकर साहेब यांचा इथे शुभसन्मान केला जाईल. आवाज वाढव, मी बोलतो. पहा इथे जो डीजे ऑपरेटर आहेत त्यांचा मोबाईल ज्याने घेतलाय त्याला शेवटची विनंती आहे, जर मोबाईल कोणाजवळ सापडला कॅमेऱ्यामध्ये ही गोष्ट कहीच झालेली आहे तर मग आपल्याला सामोरं जावं लागेल आमच्या कमिटी मेंबर्सशी. पहा मी सातत्याने सांगतोय, जर कोणाजवळ मोबाईल असेल तर तो मोबाईल इथे जमा करायचा आहे. मॅच आपण पाहतोय, अगदी महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय वाकण विपक्ष तुर्भे. समोरील प्रेक्षकांना सातत्यानं मी सांगतोय, आपण डाव्या बाजूला नाही तर मग उजव्या बाजूला एक जागा पकडायची. हा बॉल चाललाय, ट्रॅव्हल झालाय गावू कॉर्नरला. हा येतोय चौकार 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 आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमची रनसंख्या अगदी 2 नंतर वाढेल, 4 रन्स लागतील स्कोरबुकवरती. ऑन साईडला अजून एक क्लिक केला जातो आहे, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं परंतु प्रयत्नांची पराकाष्ट केली गेली. सन्माननीय अतिथी मान्यवर सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेट पोलादपूर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांतदादा मोरे यांचं शुभ आगमन होत असताना
सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातील एका एका खेळाडूला मात्र सन्मान देण्यासाठी ही असोसिएशन निर्माण केले आणि त्या असोसिएशनचे भाग्य विकदाते खऱ्या अर्थाने चंद्रकांत दादा मोरे, त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे तुकारामजी सावंत साहेब, तसेच संघटक दीपकजी उतेकर साहेब, या तमाम क्रीडारसिक आणि क्रिकेट प्रेमी त्याचबरोबर मान्यवर आणि कमिटी मेंबरचं मनापासून हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मॅचमध्ये आपण पाहतोय दोन चौकार घणाघाती प्रहार केलेत, दोन चौकार ठोकल्यानंतर आठ धावा धावफलकावरती लागल्यात प्रगती पटलावरती। आपण स्कोरबुक पाहतोय, चार चेंडूंचा पूर्वार्ध समाप्त झाला, ऑन साईडला क्लिक केला जातो या बॉलला, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, शेवटच्या क्षणाला बॉल गॅदर केला जातोय आणि तिथे रन्स मिळतील बॅटिंग टीमला दोन, आणि दोनच्याच बरोबरीने धावफलक पुढे सरसवत असताना पहिलं दशक कम्प्लीट झालंय, 10 runs लॉस ऑफ दी 0 wicket, 1 to go, लास्ट बॉल इन अ पिचिंग, एक बॉल बाकी आहे अजूनही। ऑन साईडला क्लिक केला आहे, स्वीट साऊंड आला बॅटमधून, गॅपशॉट सिलेक्शन आहे, व्ही शेपमध्ये या बॉलला ट्रॅव्हल केला होता, लॉंग ऑनवरून आता आपण पाहतो की हा डायरेक्ट हिट झाला आहे, पहा किती चांगला हिट केला आहे, परतावा लागेल, यस इट इज टेकन, विशाल परतील माघारी, पहिला हैदराबादचा बॅटिंग टीमला, रनसंख्या आहे 11 डी जे वाजव गाणी तुझे। यस थँक्यू, मनापासून स्वागत आहे। पहा मी सातत्याने सांगतोय, डीजे ऑपरेटरचा जो मोबाईल येथून नेला आहे, कॅमेऱ्यामध्ये जर काहीच झालं असेल तर तुम्हाला सामोरं जावं लागेल आमच्या कमिटी मेंबर्सला। एक षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर 111 अशी रणमिती आखली गेले, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावफलकावरती लागल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये। आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती, आपण पाहतोय सन्माननीय अतिथी मान्यवर नवनाथजी अहिरे साहेब, त्याचबरोबर चंद्रकांत दादा मोरे, तुकाराम दादा सावंत, दीपकजी उतेकर, नागेश दादा भोसले आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय दीपक भाऊ, या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दीपकजी पालटे साहेब, तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। अगदी आपण पाहिलं तर हलक्या हाताने ड्राईव्ह केलं या बॉलला, बॉलकडे आपण पाहतोय की रनसंख्या जोडली जाईल, बॅटिंग टीमची रनसंख्या आहे, तर बॉल लॉस ऑफ 1 wicket येणार 13 runs, ऑन साईडला आले होते, फुल ऑन पद्धतीचा चेंडू बॅटवर आदळल्यानंतर शरीरावर आदळतोय आणि त्यानंतर मात्र हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतो, काय गोलंदाजीचा नजराना स्पेश करतोय, चार चेंडूंचा अगदी आपण पाहिला तर खेळ समाप्त होईल, तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे, 2 धावा खर्च केल्यात, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, मागच्या मॅचमध्ये देखील राकेशनं कमालीचं षटक आदळलं होतं, या मॅचमध्ये देखील राकेशकडून कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल। बॅटची लिडिंग एज घेतलंय, बॉल ट्रॅव्हल झालाय डी फाईन लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉल गॅदर केलं गेलाय, तेवढी चांगली फेकी येईल का, परंतु फेकी अचूक नाही आहे, रन्स मिळतील बॅटिंग टीमला 2, बॅटिंग टीमची धावसंख्या आहे 15 लॉस ऑफ दी 1 wicket, 2 घेतले। अगदी आपण पाहिलं तर स्पीडअप करायचं, स्टीव बघणार आहेत, त्यांना विनंती आहे साहिल सर स्पीड अप करायला सांगायचं। या कॅशसाठी आपण पाहतोय दीपक भाऊ उतेकर यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं, ऍक्शन रिप्लेमध्ये
हा विकेटसाठी देखील दीपक भाऊ उदेकर यांच्याकडून 100 रुपये आलेत. बक्षिसांची जाहिरात केली जाते. टायगर ग्रुप कार्याध्यक्ष दीपक भाऊ उदेकर यांच्याकडून आपण पाहतो की 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. मग हे बक्षीस कोणाला लावायचं नक्की? आता हा प्रश्नचिन्ह पडलाय मला. बक्षीस लावायचंच तर कोणाला लावायचं? प्रत्येकाला बक्षीस लगावलं जाते त्यांच्याकडून. बक्षीस किती मोठं आहे त्यापेक्षा बक्षीस लावणाऱ्याचं मन किती मोठं आहे हे पाहणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं तर ऑन साईडला आले, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल काय असणार आहे? बॅट कट की लेग बिफोर, लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये येणारी ही सिंगल रन्स. त्यानं धावफलक सरसावेल, धावफलकावरती धावा लागल्यात. 22 धावा. घडलाची टिकटिक आपल्याला ऐकायला येते. हा बॉल आपण पाहतोय, अगदी आपण पाहिलं तर हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर पंच या बॉलवर विकेट बहाल झाले आणि त्यानंतर मात्र इनिंग्स कम्प्लीट होत असताना बॅटिंग टीमची धावसंख्या आहे तब्बल 22 धावा. धावपळकावरती लागल्यात तर येणारे 18 बॉल आणि 23 धावांचं लक्ष असणार आहे. स्पीडअप करा, जलद गतीनं मॅचला उतरायचं. पहा तुर्बे टीम आणि त्यानंतर आपण पाहतोय की नेक्स्ट मॅच आपण तयारीत राहायचं. आपण आमच्या लाईव्ह स्क्रीनवरती MTC माध्यमातून जे प्रक्षेपण पाहतोय, अंबरनाथ सिटीमधील मोठ्या मोठ्या इमारती आपण पाहतोय, त्या इमारती आपण पाहू शकता. त्यानंतर आपण पाहिलं तर काय कॅच केलं कॅमेरामॅन सागर फराट. पहा किती चांगलं प्रक्षेपण आहे सागरच्या माध्यमातून. हे व्ह्यू मात्र कलेक्ट केलं गेलं, खूप चांगलं आहे. आणि त्यानंतर आमचे प्रथमे जी जसं समालोचन तसा व्ह्यू पण आपण पाहू शकता. पहा आता सूर्याची किरणं दर्शवण्यात येतात. सूर्य अस्ताला चाललाय, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला वंदन करण्यापूर्वी आपण मॅचला सुरुवात करायची. वाकनवाले पटापट फिल्डिंग लावून घ्या, आपल्याला टाइम कमी आहे. वाकनवाले मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूसाठी नक्कीच सुवर्ण संधी असेल, कारण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार जे आहेत त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूसाठी बक्षीस आलं आहे. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू होईल त्या खेळाडूला एका वर्षाची ॲक्सिडेंटल पॉलिसी ही खऱ्या अर्थाने अमितजी घाडगे साहेब यांच्याकडून मोफत दिली जाईल. 1 इयरची ॲक्सिडेंटल पॉलिसी असेल मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूसाठी. सन्माननीय अमितजी घाडगे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्याचप्रमाणे LIC ॲडवायझर आहे, त्यांच्याकडे मी देखील एक स्टार हेल्थ पॉलिसी काढली होती आणि त्याचा फायदा मला दुसऱ्याच महिन्यात झाला. बायकोला स्नेक बाईट झालं, 76,000 पॉलिसी कवर त्यांच्या पॉलिसीमधून मला मिळालं, 14,000 प्रीमियम होता. अनेक LIC त्यांच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता. बिझनेस आहे LIC, परंतु खऱ्या अर्थाने ते जीवन विमा आहे, तुमचं जीवन वाचवू शकतं. हॅलो, तर आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला असेल, आता त्याला सन्मान चिन्ह दिलं गेलं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की मॅचकडे जाऊयात. मॅच महत्त्वपूर्ण, एका बाजूला वाकण, दुसऱ्या बाजूला तुर्बे, या दोन संघांच्या दरम्यान अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाजाचा वापर केला जातो. रॉयल 23 विन 2 18 बॉल्स, 23 धावा 18 बॉल्समध्ये. ऑन साईडला हा बॉल क्लिक केला जातोय, तिथे आपण पाहतोय की सिंगल कम्प्लीट केलं गेलं, एका धावेने अकाउंट ओपन केलं आहे. धावसंख्या छोटी आहे परंतु त्या संध्याकाळच्या 17 धावा येणं थांबलंय आणि त्यांना मात्र कुठेतरी दडपण करावं लागेल.
स्पीड अप करायचं, हरी अप करायचं आपण. अगदी आमच्याकडे आपण पाहतोय की 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. 4:33 झाले आहेत आणि आता तुम्हाला विनंती आहे की स्पीड अप करा. हा बॉल पॉइंटला जेल उडला. यस, इट इज टेकन. पहिला हादरा बसतोय बॅटिंग टीमला. रनसंख्या आहे 1 वरती. पहिला हादरा परतावा लागेल प्रथमेशला, डगआउटच्या आश्रयाला. जाऊया डीजेकडे. मध्ये त्यांना सातत्याने सांगतो आम्ही की आपण उठा इथून, परंतु अजिबात उठत नाही आहेत. बघा, सौरव आहे तिथं, कुणाल आहेत, अवि आहे, विक्की आहे, त्यानंतर आमचे आशिष वाडकर आहेत. जरी कॅप जरी घातली असेल, ते कॅपवर फोकस करायचं प्रथमेश, कॅपवर. 19 नंबर जर्सी आशिष वाडकर. अमित गाडगे साहेबांचा जो मगाचा पारितोषिक होता, नक्की एखाद्याच्या जीवनाला सार्थ बनून जाईल. खूप चांगलं काम आहे अमितजी गाडगे सर, तुम्हाला ग्रीन सॅल्यूट असेल आमच्या समालोचन कक्षाकडून. आणि त्यानंतर मात्र मॅचकडे जातो आपण. मॅच महत्त्वपूर्ण आहे. अगदी आपण पाहतोय एक रन्स धावफलकावरती लागलंय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स रॉयल रूप श्रीमंती मनाची आहे आणि त्याच्याच जोरावरती गोलंदाजी करतोय. ऑन साईडला क्लिक केला हा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतो आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून वळण घेतल्यानंतर मिडऑफला जातोय आणि त्यानंतर मात्र अचूक क्षेत्ररक्षण झालं. शेवटच्या क्षणाला मात्र धावा कुठल्या गेल्या, 3 रन्स कम्प्लीट होत असताना बॅटिंग टीमची धावसंख्या आहे तब्बल स्कोरबुकवरती झपाट्याने वाढत असताना 4 अंक स्कोरबुकला लागलेत. लास्ट बॉल टू गो ऑफ, शेवटचा बॉल बाकी आहे रॉयलचा. नक्कीच नक्कीच आज डीजे मास्टर थोडेसे नाराज असणार आहेत, कारण की काय झालंय माहिती का मित्रांनो, हे दुर्दैवी बाब आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्याचं मेहनतीचं, एखाद्याचं कष्टाचं, घामाचं ज्यावेळेला घेता त्यावेळी मात्र तुम्हाला खूप कठीण पडतं. ज्याप्रमाणे म्हटलं आहे की देणाऱ्याने देत राहावं आणि घेणाऱ्याने सरळ हाताने घेत राहावं, परंतु तुम्ही चुकीच्या मार्गाने घेणार तर ते तुम्हाला भोगावंच लागेल कुठे ना कुठेतरी. सॉरी डीजे मास्टर, आयोजककर्त्यांच्या वतीनं क्षमस्व्या, परंतु आपण देखील तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आपल्या वस्तूवरती. त्यांचा मोबाईल इथून कोणीतरी उचलला आहे, तर प्रेक्षक वर्ग किंवा क्रिकेटप्रेमींना विनंती असेल, जर हा मोबाईल तुम्हाला मिळाला तर मी एक समालोचक म्हणून माझ्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. तो मोबाईल इथे कोणी जमा करेल त्याला 1000 रुपये माझ्याकडून कॅश प्राईज देण्यात येईल. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय मुकेश, त्यानंतर डीजे मास्टर यांच्याकडून 500 रुपये आणि आमचे लाईवचे मित्र रोशन फराट यांच्याकडून 200 रुपये. संदीपजी जाबडे सर यांच्याकडून 200 रुपये, म्हणजे त्या मोबाईलची किंमत जवळजवळ गोळा करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला क्लिक केला हा बॉल, चालला आहे डीप मिड विकेटला. 1 बाउन्स सीमा पार, चौका चौका चौकार.
आपल्याला. अगदी आपण पाहिलं तर ती धावसंख्या अगदी थप्प झाली होती, त्याच्यावरती मात्र मोहर लगावण्यात आले. बॅटिंग टीमची रनसंख्या आहे एक विकेटच्या अखेरीस 9 धावांवरती. वाकण टीम शेवटचा पुकार जर 4:45 ला ही मॅच फिनिश नाही झाली तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता बॅकफुटला जाऊन पंच करत असताना हा बॉल इथे फलंदाज बाद होतील. चला आणि बॅट्समन रेडी व्हायचं, लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं नवीन बॅट्समन. वाकण टीम, टीम मीटिंग नको आहे, शॉर्ट टर्म पण नको आहे आणि लॉंग टर्म पण नको आहे. साहिल सर आपल्याला विनंती आहे की आपण सातत्याने सांगायचं आहे, 4:45 वाकण टीम 4:40 झालेत, जर तुमची मॅच फिनिश नाही झाली तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, वेळेचं बंधन नाही आहे तुमच्याकडे. पहा माझे मित्र आणि डोंबिवलीमधील गोड आवाज प्रथमेशजी ठाकूर आज कॅमेरामॅनच्या स्वरूपामध्ये आहेत, त्यांना देखील शोकांतिका वाटते. हा मोबाईल गेलाय आणि तो मोबाईल ज्याला भेटेल त्याला प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपये, माझ्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, डीजे मास्टर यांच्याकडून 500 रुपये, संदीपजी जाबडे यांच्याकडून 200 रुपये, रोशन फराट यांच्याकडून 200 रुपये आणि त्यानंतर प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपये. आणि त्यांचा इथे सत्कार देखील केला जाईल, एक प्रामाणिकपणा म्हणून तुमचा इथे शुभ सन्मान देखील केला जाईल. ओव्हरटेक करत असताना या बॉलला स्टेप आउट होऊन किल्लेत लॉंग ऑन रिजन मध्ये पकडला जातोय झेल आणि इथे संपतोय फलंदाज राकेशचा खेळ. वाजव डीजे तुझे. बॅट्समन रेडी राहायचा, नेक्स्ट बॅट्समन. 7 बॉल आणि 14 रनची गरज आहे मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी आहे. ऑन साईडला क्लिक केलं हा बॉल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, परंतु 1 रन्स कम्प्लीट केले गेले. बॅटिंग टीमची धावसंख्या आहे 10, आता गरज आहे मैदानामध्ये 6 बॉल 13 धावांची. टीम मीटिंग न करता लगेचच बॉलिंगला सुरुवात करायची आहे. पंचर चेंज होतील, बॅट्समन चेंज होईल आणि त्यानंतर मात्र आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. पहा वाकण टीम 4:43, टायमाचं आणि वेळेचं बंधन ठेवा. 4:43 4:46 आपल्याला रन्स मिळतील आणखीन, मग त्यानंतर पॅनल्टीला तुम्हाला सामोरंच जावं लागेल. आपण पाहतोय की या रन्स डिपेंड केल्यानंतर 500 रुपयांचं कॅश प्राईज येणार आहे वाकण टीमसाठी की गोलंदाजासाठी. गोलंदाजासाठी, अर्थातच दिगंबर साहेब यांच्याकडून गोलंदाज शैलेशसाठी. जर शैलेशने या धावा डिफेन्स केल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. वेलकम दिगंबर साहेब, आपलं 12 प्रतिनिधी आहे, 12वा खेळाडू आहे, परंतु खूप चांगला सपोर्ट आहे टीमला, काय एफर्ट्स लागवलेत. हा बॉल ऑन साईडला क्लिक केला जातोय, फटका फसला, यस इट इज टेकन. आणखीन एक आता बसतोय, टीम मीटिंग नको आहे, सातत्याने सांगायला लावू नका वाकण टीम. बॅट्समन मैदानामध्ये आले आहेत नवीन, राजेशला आपण पाहतोय. विनंती आहे की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा.
जेसने जर षटकार लगवला तर तुषार यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश मिळेल. तुषार शेडगे शॉर्ट पिच डिलेवरी होती ते मात्र चाचपडत राहिला. बॅटची लिडिंग एज घेतल्या, आणखीन एक विकेट टेकन होईल. टीम मीटिंग नको आहे, वाकन टीम लक्ष द्यायचं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचं, सनी येतील नवीन बॅट्समन मैदानामध्ये. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 200 रुपये आणि हे मॅच डिफेन्स केल्यानंतर दिगंबर साहेब यांच्याकडून 500 रुपये असे दोन बक्षीस लावले दिगंबर साहेब यांच्याकडून. थँक्यू दिगंबर साहेब, खूप चांगलं बक्षिसांची खैरात दीपक उतेकर साहेबांकडून झाली. त्यानंतर आपण पाहतोय दिगंबर असतील, दीपक चिकणे असतील, तुषार शेडगे असतील आणि अमितजी गाडगे यांनी लावलेलं एक आगळं वेगळं जीवनशैलीला आकार देणारं इन्शुरन्स पॉलिसीचं एक चांगलं बक्षीस मालिकावीरासाठी आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचे स्टँडिंग अंपायर म्हणून ज्यांनी कालच्या दिवसापासून सुरेख अशी कामगिरी बजावली ते अंपायर प्रवीणजी शिंदे यांचा शुभसत्कार केला जातो आहे. आयोजकांच्या वतीने त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. प्रवीणजी शिंदे स्टँडिंग अंपायर, दोन दिवस अप्रतिम कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. प्रवीणजी शिंदे यांचा शुभसत्कार केला जातो आहे. नेक्स्ट मॅच दोन ओव्हरची होईल याची नोंद घ्यायची आहे. काल आम्ही सांगितलं होतं आयोजककर्त्यांना की उद्याच्या मॅचेस लेट चालू होतील, तीन षटकांचे चार षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळणार नाही, यासाठी आपण लक्ष द्यायला हवं होतं. आता हे मात्र आपल्या लक्षात आलं आहे. दोन बॉल आणि 11 रनची गरज आहे. मैदानामध्ये धावांची आग ओकावी लागेल, आगेचे गोले फेकावे लागतील. समोरील प्रेक्षकांना विनंती की आपण बाजूला व्हायचं. बॅकपटला गेले पंच करत असताना हा बॉल टॉपेज लागले, आणखीन एका फलंदाजाला परतावा लागेल माघारी. वाकण टीम मॅच विन होत चालले, आपण टाइम स्पेंड करू नका. अगदी 446 झाल्यात. दोन रनची पॅनल्टी दिली गेली वाकण टीमला. 446 झाल्यात. आता एक बॉल आणि मैदानामध्ये गरज आहे 9 धावांची. दोन रनची पॅनल्टी आहे टीमची. एक बॉल 9 धावांची गरज आहे मैदानामध्ये. वेळेचं बंधन ठेवलं नाही त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पॅनल्टी दिली गेली. फ्रंटफुटला आले, स्टेप आउट डाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र एक धाव मिळेल. वाकण टीमनं विजय खूप सहजरित्या बाल केला आहे, परंतु खेळाचे नियम आपण तोडताय तर त्याबद्दल थोडं लक्ष द्यायचं आहे. के बी आर कुडपण टीम आणि वाकण टीमचा संघ नायक या नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती शुभसन्मान केला जाईल आमचे.